संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार सर्व कामे येत्या 10 जूनपर्यंत पूर्ण करावीत. मान्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेत. मान्सूनपूर्व तयारीबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रेखावर म्हणाले, जिल्ह्यातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्या. नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नदीतील भराव कचरा काढून घ्या. धोकादायक इमारतींची जलदगतीने दुरुस्ती करून घ्या. धोकादायक झाडांच्या फांद्या काढा. सर्व विभागांच्या नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक व टोल फ्री नंबर सुरू राहतील याची दक्षता घ्या. पाणीपुरवठा व वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या. नदी ओढ्याचे पाणी रस्त्यावर येणाऱ्या ठिकाणी नागरिक वाहने पाण्यात घालणार नाहीत याची दक्षता घ्या. पाण्याखाली जाणाऱ्या पुलांच्या व रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स व नागरिकांना माहिती देणारे बॅनर तयार ठेवा. भूस्खलन होणारे रस्ते, धोकादायक वळणांचे रस्ते, वाहन चालवताना वाहन चालकांना अडथळा निर्माण करणारी रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे आदींची माहिती घेऊन तात्काळ उपाययोजना करा. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिक व जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करा. जनावरांच्या चारा छावण्या उभारण्यासाठीची कारवाई वेळेत करा. पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास बी बियाणे खतांचा पुरेसा साठा तयार ठेवा, अशा सूचना त्यांनी केल्या. गोरख कांबळे, झुमन न्यूज, कोल्हापूर.